यावेळेमध्ये आपण बघूया की तिसऱ्या फेरीसाठी किती ऑप्शन टाकणे गरजेचं आहे त्याच्यानंतर या तिसऱ्या फेरीत ऑप्शन टाकल्यानंतर जर नंबर लागलात तर पहिल्या किती क्रमांकाचे ऑप्शन्स कंपल्सरी आहे या बाबतीत आपण माहिती घेऊया तर सर्वप्रथम तुम्ही काय करा लॉग इन करा ठीक आहे लॉग इन केल्यानंतर इकडे ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज येतं ठीक आहे ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजमध्ये जाऊन बघा सबमिट चेंज ऑप्शन्स आणि प्रिफरन्सेस याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पेज ओपन होईल आपल्याला ऑप्शन टाकावं लागेल आता इथे बघा या विद्यार्थ्याने ऑलरेडी दहा ऑप्शन टाकलेले आहेत तर तुम्ही मिनिमम एक ऑप्शन टाकू शकता ठीक आहे मिनिमम एक ऑप्शन टाकू शकता त्यानंतर आता हे निवडायचे कसे एकदा परत सांगून देतो आहे बघा इथे इन्स्टिट्यूट वाईज आपण सर्च करणार आहोत तर इन्स्टिट्यूट टाईप आपण गव्हर्नमेंट घेणार तुम्हाला ज्या इन्स्टिट्यूटमध्ये घ्यायची आहे ती ठीक आहे गव्हर्मेंट घ्या गव्हर्मेंट प्रायव्हेट टाका तसंच प्रायव्हेट टाका त्यानंतर जिल्हा जो तुमचा असेल तो जिल्हा निवडा आणि त्यात तुम्ही तालुका कुठला निवडायचा तो तालुका निवडा तालुका निवडल्यानंतर इथे इन्स्टिट्यूट टाईप जे येईल ते जे असेल इन्स्टिट्यूट तिथे त्या तालुक्यात इथे येऊन जाईल त्याच्यानंतर सर्च करा सर्च केल्यानंतर त्या इन्स्टिट्यूटमधले सर्व ट्रेड होऊन जाईल आणि जर तुम्ही त्या कुठले एक तुम्हाला समजा ट्रेड पाहिजे असेल कुठलाही आता हा आय टीचा ट्रेड आम्ही याच्या जर क्लिक केलं तर हे आता रेडवरून ब्लू होऊन जाईल ठीक आहे लालसरवरून तो ब्लू होऊन ब्लू झाला म्हणजे तो सिलेक्ट झाला ठीक आहे सिलेक्शन झाल्यानंतर काय करायचं आहे त्याला सेव ॲज सेव करून घ्यायचा आहे हे बघा इथे तुम्ही प्रिफरन्ससुद्धा देऊ शकता म्हणजे खाली हो। हो करू शकता त्याला आणि खाली बघा जनरेट अँड सेव्ह प्रिफरन्स दिल्यानंतर जनरेट अँड सेव्ह करून द्यायचा आहे ठीक आहे आता इथून तुम्ही खाली पकडू शकता किंवा डिलीटसुद्धा करू शकता आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तिसऱ्या राऊंडमध्ये मिनिमम तुम्ही एक ऑप्शन टाकणं गरजेचं आहे कमीत कमी एक टाकू शकता जास्तीत जास्त शंभर टाकू शकता त्याच्यानंतर पहिला दुसरा तिसरा आणि चौथा आणि पाचवा हे पहिले पाच प्रिफरन्स नंबर जे आहे म्हणजे इकडे पकडे समजून घ्या हे बघा हे पहिले पाच प्रिफरन्स नंबरपैकी जर तुमचा नंबर लागला ठीक आहे या पहिल्या पाचपैकी तर तुम्हाला कंपल्सरी ॲडमिशन करावीच लागेल नाहीतर तुम्हाला चौथा राऊंड करता येणार नाही ठीक आहे जर तुम्हाला पहिल्या पाच ऑप्शनपैकी नंबर लागला तर तुम्हाला तिसऱ्या फेरीत ॲडमिशन करणे कंपल्सरी आहे ठीक आहे तुम्ही ऑप्शन एकही टाकू शकता असं काही गरज नाही का तुम्ही पाचच टाकले पाहिजे किंवा शंभर टाकली पाहिजे पण तुम्ही जर तुम्हाला पहिला पाचपैकी नंबर लागला तर ॲडमिशन करणं कंपल्सरी आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो